तुमची मुलंही तुम्हाला रोज रोज चॉकलेट मागतात का? चॉकलेट जर मागत असतील तर ही रेसिपी तुमच्यासाठी बेस्ट आहे. 10 ते 12 दिवस आपण ही स्टोअर करून ठेवू शकतो ही रेसिपी. तर रेसिपी नक्की पूर्ण बघा. रेसिपी आवडल्यास लाईक शेअर करायला विसरू नका. फक्त 2 वस्तू वापरून ही रेसिपी तयार होते. साध्या आणि सोप्या पद्धतीने 10 मिनिटात ही रेसिपी तयार होते. तर बघू शकता तुम्ही मस्त असं मुलांसाठी चॉकलेट म्हणून तुम्ही बर्नीमध्ये स्टोअर करून ठेवू शकता किंवा तुम्ही याची चॉकलेट बारसुद्धा बनवू शकता. तर मी इथे बर्फी बनवलेली आहे, तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार बनवू शकता. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. नमस्कार, मी मीनाक्षी. मीनाक्षीस रेसिपीमध्ये तुमचं अगदी मनापासून खूप खूप स्वागत आहे. तर आपण मार्केटमधून केळी आणतो आणि 1-2 केळी आपल्याकडे शिल्लक राहते, तर आपण काय करतो, ठेवून ठेवून काळी होऊन फेकून देतो. तर असं न करता मी आज तुम्हाला केळ्यापासून एकदम मस्त अशी स्वीट रेसिपी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर व्हिडिओ नक्की पूर्ण बघा. तर बघा, माझ्याकडे 2 केळी उरलेली होती, ती अशीच पडून राहिली होती 2 दिवसापासून. तर म्हटलं याचं काहीतरी बनवायचं, तर मी आज तुम्हाला केळीपासून मस्त रेसिपी शेअर करणार आहे. तर व्हिडिओ नक्की पूर्ण बघा. सुरुवातीला आपण केळीची साल काढून घेऊया. इथे मी मिक्सरचं पॉट घेतलेलं आहे, त्या पॉटमध्ये आपण बनाना टाकूया. आपल्याला छानीची प्युरी बनवून घ्यायची आहे. मी इथे 2 केळी वापरलेल्या आहेत, तुम्ही यापेक्षा जास्तही वापरू शकता. केळी यापेक्षा काळीही असली तरी चालेल, आणखीन छान आपली रेसिपी तयार होईल. तर आपल्याला केळीमध्ये काहीही न टाकता याची आपल्याला प्युरी बनवून घ्यायची आहे. तर बघा, फाईन प्युरी बनवून घेतलेली आहे मी. पुढच्या तयारीला सुरुवात करूया. गॅसवरती मी कढई ठेवलेली आहे. नंतर आपण कढईमध्ये टाकू 2 चमचे तूप. हे घरचं तूप आहे, तर तुम्ही तेल किंवा डालडा सुद्धा वापरू शकता किंवा वनस्पती घी सुद्धा वापरू शकता, पण तुपाने खूप छान लागेल रेसिपी. तर तूप टाकून घेऊया आपण कढईमध्ये. तर बघा, तूप छान गरम झालेलं आहे. यामध्ये आपण थोडीशी काजू बदाम भाजून घेऊया. तुपामध्ये परतवल्यामुळे छान क्रंची होतात, त्यामुळे आपल्याला थोडेसे तुपामध्ये तळून घ्यायचे आहे. तुम्हाला जर असेही टाकायचे असतील तरी तुम्ही टाकू शकता. तर बघा, बदाम छान क्रिस्पी झालेले आहेत, तर काढून घेऊया. काजू बदाम नसले तरी काही हरकत नाही. तर या तुपामध्ये आपण आता बारीक केलेला बनाना टाकून घेऊया. त्याला तुपावरती परतून घेऊया. खूपच टेस्टी लागते ही रेसिपी, नक्की ट्राय करून बघा तुम्ही. त्याला सारखं फिरवत राहायचं आहे आपल्याला आणि तुपावरती परतवायचं आहे. लो टू मिडियम फ्लेमवरती आपल्याला केळी परतवून घ्यायची आहे. केळीचा कच्चेपणा जाईपर्यंत आपल्याला परतवायचं आहे. छान केळीचा सुगंध सुटलेला आहे किचनमध्ये. तर बघू शकता तुम्ही साईडला तूप सुटायला लागलेलं आहे. तूप जर कमी वाटलं तर आणखीन टाकू शकता. तर बघा, केळी पूर्ण घट्ट झालेली आहे, तर तूप सुद्धा पूर्ण शोषून घेतलेलं आहे केळीने. तर आणखीन यामध्ये आपण 1 चमचा तूप टाकूया. मिक्स करून घेऊया. हलवामध्ये 3 ते 4 चम्मच तूप लागतं, क्वांटिटीनुसार लागतं. जास्त क्वांटिटी जर असेल तर तुम्ही जास्त सुद्धा वापरू शकता. तर ही साऊथची फेमस रेसिपी आहे, याला बनाना हलवा सुद्धा म्हणतात साऊथमध्ये. तर बघा, याला तूप शोषून घेईपर्यंत आपण फिरवून घेऊया. याला ब्लॅक हलवा सुद्धा म्हणतात. तर बघा, तूप सुटायला लागलेलं आहे, तर आपले केळी छान होत आहे. तर बघा, इथे मी डबा घेतलेला आहे, त्यामध्ये तूप लावून ग्रीस करून ठेवणार आहे. नाही लावलं तरी काही हरकत नाही, असंही आपला हलवा स्मूथ आहे. यामध्ये सुद्धा आपण तूप वापरलेलं आहे, तर तरी थोडं लावून घेऊया. आपली केळी छान झालेली आहे. तर बघू शकता, तर यामध्ये मी वापरणार आहे गोडासाठी गूळ. तर गूळ आपण विरघडून घेऊया. तुम्ही यामध्ये साखर सुद्धा वापरू शकता. तर बघा, इथे मी एक पातेले घेतलेलं आहे. तर आपल्या केळीचा घर 1 कप झाला होता, तर त्यासाठी मी 1/2 कप गूळ वापरत आहे. तर गुळामध्ये आपण थोडंसं पाणी टाकून घेऊया आणि हे गूळ विरघळेपर्यंत आपण शिजवून घेऊया. जास्त आपल्याला पाक वगैरे करायचा नाही, फक्त आपल्याला गूळ विरघळून घ्यायचं आहे. तर बघा, गूळ विरघळलेलं आहे, हे उतरवून घेऊया आपण. यामध्ये आपण गुळाचा पाक टाकून देऊया. आणि छान फिरवून घेऊया.
छान गूळ एक जीव होईपर्यंत आपण शिजवून घेऊया. तर एक चमच तूप आपण टाकून घेऊया. तर बघा इथे मी पोह्याच्या चमच्याने 4 चमचे तूप वापरलेलं आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार वापरू शकता. हलव्याला किती छान चमक आलेली आहे. कोणताही रंग न वापरता आपल्या हलव्याला मस्त असा कलर आलेला आहे. नंतर हलव्यामध्ये टाकायचे आपल्याला तळलेले काजू बदाम. इथे मी घेतली आहे 1/2 चमचा खसखस. ऑप्शनल आहे, टाकायची असेल तर टाकू शकता, नाहीतर काही हरकत नाही. तर बघा मस्त असं तूप सुटायला लागलेलं आहे. सारखं मिक्स करायचं आहे आपल्याला हलव्याला. यामध्ये तुम्ही खोबरा किससुद्धा टाकू शकता आणि याची चॉकलेटसुद्धा बनवू शकता. वरूनसुद्धा कोटिंग तुम्ही चॉकलेटची देऊ शकता चॉकलेट बनवताना. टाकून घेऊया. खरंच खूप पौष्टिक रेसिपी आहे ही. मुलांचे वारंवार दात किडतात चॉकलेटमुळे, तर तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि कशी झाली तर मला नक्की कमेंट करून सांगा. तर बॅटर डब्यामध्ये टाकल्यानंतर आपल्याला थोडंसं सेट करायचं आहे. ते तुम्हाला जर चॉकलेट बनवायचे असं चॉकलेट बनवू शकता. मी इथे बर्फी तयार करणार आहे. तर बघा आपल्याला हे रूम टेम्परेचरवरती 3 ते 4 तास ठेवायचं आहे, किंवा तुम्ही फ्रीजमध्ये 1 तास सुद्धा सेट करायला ठेवू शकता. तर बघा हलवा छान थंड झालेला आहे, बघू शकता तुम्ही. तर याला आपण कट करून घेऊया. या स्टेजवरती तुम्ही याचे गोल गोल चॉकलेटसुद्धा बनवू शकता आणि खोबरा खिसमध्ये घोळून छान बरणीमध्ये भरून ठेवू शकता. तर असेही पीस ठेवू शकता किंवा यापेक्षा तुम्ही छोटेही बनवू शकता. तर या रेसिपीला मस्त असा चॉकलेटसारखा कलरसुद्धा आलेला आहे. बघा किती छान चमक आलेली आहे आपल्या हलव्याला. तर मी याचे छोटे तुकडे करून घेणार आहे, कारण की मुलं वारंवार मागतात, तर त्यासाठी मी छोटे तुकडे करणार आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार करू शकता. तर बघा मस्त असा आपला हलवा तयार झालेला आहे. तर आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया. तर बघू शकता तुम्ही. तर बघू शकता मस्त असा आपला बनाना हलवा तयार झालेला आहे. तर तुम्ही याला बनाना वडीसुद्धा म्हणू शकता. केरळाची फेमस रेसिपी आहे ही. तुम्ही सुद्धा ट्राय करा आणि कशी झाली तर मला नक्की कमेंट करून सांगा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करणे निःशुल्क आहे. भेटूया पुढच्या अशाच एका नवीन रेसिपीला. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा. धन्यवाद.